सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे सर्वत्र गुलाबी थंडी जाणवते, त्यामुळे स्वेटरसह उबदार कपड्यांच्या मागणी वाढतीये. सांगली कुपवाड शहरात जागोजागी गरम स्वेटर विक्रेते दिसून येत आहेत. सध्या हिवाळा सुरू असल्याने सर्वत्र गुलाबी थंडी जाणवते, अशा वातावरणात उबदार कपड्यांची मागणी ही नागरिकांमधून वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कडेला उबदार कपडे विक्री करणारे विक्रेते दिसून येत आहेत. या उबदार कपड्यांचे मोठ्या प्रमाणात विक्री होते. तसेच एक लहान विक्रेते गेल्या अनेक वर्षापासून हिरालाल सातपुते हे मिरज येथील रहिवासी आहेत. ह्या स्टॉलवरून हे गरम कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. अनेक वर्षापासून ग्राहक त्यांच्याकडे येतात. गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात ते आपला व्यवसाय संजयनगरकडे जाणाऱ्या पुलाजवळच्या चौक जर्किन, मास्क, कॅप, स्वेटर, ब्लँकेट, टोपडे वगैरे विकत आहेत. आपल्याकडे चांगल्या दर्जाचे उबदार कपडे उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले. थंडीची जाणीव होऊ लागल्याने लोकांचा कल स्वतः आणि परवडेल अशा दरात स्वेटर खरेदी करतात. असे छोटे व्यापारी आपणास जागोजागी पाहायला मिळतात. सध्या कोरोना काळ सुरू आहे, मात्र या बांधवांचा जगण्याचा संघर्ष सुरूच आहे. अशा या छोट्या व्यापाऱ्यांना नागरिकांमधून ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिवाळ्यामध्ये हिवाळ्याचा माल, थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचा माल, व उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचा माल. आणि आम्ही हा धंदा कमीत कमी 20 वर्षापासून ह्या जागेत लावतो. आणि दुकानापेक्षा कमीत कमी 40% दर आमच्याकडे कमी असतो. क्वालिटीज फक्त आमचं प्रॉफिट कमी असतं गिऱ्हाईकाच्या शेवामुळे. तर आतापर आम्ही फक्त विश्वास कमवला माल विकून, आणि लोकांचे बऱ्याचपैकी आमच्याकडे ओघ आहे खरेदीचा. कारण विश्वास एकच आहे की इथं प्रॉफिट कमी कमवलं जातं आणि माल योग्य दिला जातो. ते आता पुस्तक सगळे विकायला लागले, पण हलकं भारी वजनामध्ये. आमच्याकडे 1 किलो 700 वजन आहे, काही लोक 1 किलो 200 1 किलो 300, पण आमच्याकडे प्रामाणिक आहे. 50 रुपये मिळायचं, पण गिऱ्हाईकाला योग्य माल द्यायचं.